जय हिंद। आवाज आला भाई, जय हिंद। हा, कडक आवाज आला था। बर बोलण्यासारखं तर तुम्ही काय शिल्लक ठेवलेलं नाहीये। जे काय मला बोलायचं होतं हिने सगळ्यांचं दारून टाकलं, डायरेक्ट खतम करून टाकलं। त्याच्यानंतर आई वडिलांपासून काहीच ठेवलं नाही तुम्ही शिल्लक, बरोबर आहे। आता मी थोडस तुम्हाला फक्त इतिहास सांगतो आपला, ठीक आहे। बघा, ज्यावेळेस इसवी सन पूर्वचा काळ होता आपल्या देशामध्ये, आपली भारताची संस्कृती अशी मांडली जाते 5000 वर्षापूर्वीची संस्कृती आहे। म्हणजे आपला जो भारत देश आहे तो काय आजन कालचा देश नाहीये, हा सर्वात जुना देश आहे, बरोबर आहे। ज्यावेळेस पहिले सर्वात जर प्रगत देशामध्ये जर गणती जात होती तर गणली जात होती, ज्या देशांचं नाव घेतलं जात होतं त्यामध्ये भारताचं, भारत या देशाचं नाव होतं। सोने की चिडिया म्हणून ओळखलं जात होतं। नाहीतर सम्राट अलेक्झांडर यांनी काय विचार केलं सिकंदराने, की बाबा सोने की चिडिया कुठे, भारत आहे। त्याने अख्खा जग जिंकायला निघाला होता, जग जिंकता जिंकता भारतात प्रवेश केला होता। पण त्यावेळेस आचार्य चाणक्य होते आपल्या देशामध्ये, राजे होते, त्याने तिथूनच माघारी गेला आणि त्याला काय भारत जिंकता आला नाही, बरोबर आहे। त्याच्यानंतर सम्राट अशोकांचा काळ झाला। म्हणजे अशा काळामध्ये पहिले राजेशाही पद्धत होती, आपसापसात भांडण करायचे, आणि आपले हिंदू राज्यकर्ते असेल, इतर काही राज्य राजपूत वगैरे असतील, सगळे राज्यकर्ते, त्यांचं काय चालू होतं की आपसात भांडणं करायचे। बाहेरच्यांची कोणाची हिंमत होत नव्हती की आपल्या देशावरती त्याने अटॅक केला पाहिजे। पण मग या ही गोष्ट हेरली कोणी मुघलांनी, की आपसापसात लढतात, आणि त्यावेळेस कसं होतं, इज्जत सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना। ह्याने माझा अपमान केला, मारामारीनेच बदला घ्यायचा। मग मारामारी करण्यासाठी त्यांनी सहाय्य कोणाची मागितलं, मुघलांचं। मुघल आले, हळूहळू हळू मुघलाने असा जम बसवला की संपूर्ण भारतावरती कोणाचं राज्य पसरलं, मुघलांचं, जवळपास 350 वर्ष, ओके। त्याच्यानंतर त्यामध्ये एक आपण म्हणतो ना आशेचं किरण दाखवलं कोणी आपल्याला, आशेचे किरण म्हणून आले आणि मुघलांसमोर कधीही झुकलेले नाही असे राजपूत। म्हणजे कोण, त्यांच्या अगोदर कोण, महाराणा प्रताप। मुघल फक्त त्यांना एवढंच सांगत होते, अकबर काय बोलायचे की फक्त आमचा आधिपत्य तुम्ही स्वीकार करा, बाकी तुमच्या राज्यातील कोणत्याही लोकाला आम्ही त्रास देणार नाही। इवन हा जो संपूर्ण भारत देश आहे त्यापैकी अर्धा भारत द्यायला मी तयार आहे, फक्त तुम्ही काय करा, स्वीकार करा की तुमच्यावरती मुघलांचा राज्य आहे। त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कधीही स्वीकार केला नाही मुघलांचा राज्य, ओके। मग त्यांचा काळ ज्यावेळेस संपला त्यावेळेस परत मुघलांचं राज्य आलं, संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजून गेला, अत्याचार अन्याय सुरू झालं। मग त्यामध्ये माता जिजाऊच्या कुशीमध्ये आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, आणि बघता बघता मुघलांचं राज्य जवळपास संपवत आलेला होता, आला होता का नाही, सगळीकडे पूर्ण मराठ्यांचं राज्य पसरवलं होतं। म्हणजे मुघल काय झाले होते, संपले होते जवळपास। झालंय सांगायचा किस्सा काय माहितीये का, पहिले भारत देश एकदम खुशीमध्ये होता, आपसापसात भांडणं करत होते, त्याचा फायदा घेतला कोणी, घेतला मुघलांनी, आणि मुघलांनी आपल्याला गुलाम करून ठेवलं 350 वर्ष। शिवाजी महाराजांचा काळ संपला, परत हळूहळू इंग्रजांनी घुसले आणि इंग्रज जवळपास 150 वर्ष आणखी भारतावरती राज्य केलं। म्हणजे झाले काय, आपण म्हणजे आपला देश काय आणि आपण काय, एका गुलामगिरीतून बाहेर पडलो, काही काळासाठी स्वातंत्र्य अनुभवलं, परत दुसऱ्या गुलामगिरीत पडलो। मग या गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी आपल्या देशातले हजारो लोकांनी सर्वोच्च बलिदान दिलं का नाही दिलं, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणा एकाचा हात नव्हता, लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक होते, त्यांच्या पण अगोदर सशस्त्र उठाव करणारे उमाजी नाईक होते, ज्या उमाजी नाईक कडून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या लोकांनी प्रेरणा घेतली।
आणि लातों की भूत बातों से नहीं मानते या उद्देशाने त्याने सशस्त्र उठाव केला इंग्रजांविरुद्ध। त्यांनी सशस्त्र उठाव केला लोकमान्य टिळकांनी राजकीय उठाव सहकार असहकार चळवळ इतर भरपूर चळवळी केल्या आणि इंग्रजांना जेरीस आणलं। लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये इंग्रजांचा जर सर्वात मोठा कोणी शत्रू असेल तर तो कोण होता? लोकमान्य टिळक होते, इंग्रजांचा सर्वोच्च शत्रू। आणि लोकमान्य टिळकांनी आपल्या वाक्यामध्ये काय बोलून गेले होते? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच। लोकमान्य टिळकांचा काळ संपला नाही, संपला, महात्मा गांधींचा काळ आला। महात्मा गांधी हे व्यक्ती कसे होते? हिंसा न मानणारे, आयुष्यभर जे मी करेल ते लोकांनी केलं पाहिजे, मी साधा राहणार तर माझे लोक साधे राहतील। महात्मा गांधी एक असे व्यक्ती होऊन गेले ज्यांच्या एका आवाजात संपूर्ण भारत त्यांच्या पाठीमागे होत होता। महात्मा गांधी ते त्यांच्या जागेवरती बरोबर, आज त्यांना चांगलं वाईट अनेक जण बोलतात, पण ते त्यांच्यासाठी ग्रेट माणूस होते आणि आपल्या देशासाठी ग्रेट माणूस होते, कारण त्यांच्या एकेका आवाजामध्ये संपूर्ण भारत त्यांच्या पाठीमागे होता। त्याला एकच कारण होतं, त्यांनी कधीही स्वतःच स्वार्थ साधलं नाही, तर फक्त लोकांच्या कल्याणासाठी अहिंसा मार्गाने कसं हिंसा न करता, कोणावरती काही प्रॉब्लेम येऊ न देता, कोणाला त्रास न देता, दोन मिनिटात संपवतो मी, कोणाला काही त्रास न देता आपल्या देशाला कसं स्वातंत्र्य मिळवून देईल हे ते विचार करत होते। कोण? महात्मा गांधी। त्यांच्या बरोबर काही आपले जे क्रांतिकारक होते यांचे विचार थोडे वेगळे होते, कारण इंग्रज गोड बोलून निवेदन देऊन काय ऐकत नव्हते, ऐकायचे तेवढं पुरता करायचे। म्हणजेच काय झालं, आपल्याला आपल्या देशातल्या लोकांना भूक लागली आणि भूक लागल्यावर कसं आपण हंगामा करतो ना, लहान पोरगा कसा रडायला लागतो, तसा आपण हल्ला करायला लागायचो। मग ते काय करायचे की बाबा भूक लागली ना तर यांचा फक्त पोटाला शांती करण्यासाठी नाश्ता समोर आणायचे, भूक लागली जेवणाची आणि द्यायची पोह्याची प्लेट समोर, समजलं? अशा पद्धतीने नम्रतेने वागत होते म्हणून इंग्रज असं करत होते। मग एके बाजूने लावून कोणी धरलं? क्रांतिकारकाने। क्रांतिकारकाने म्हणजे सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांनी दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो। ज्यावेळेस विधिमंडळामध्ये त्यांनी बॉम्बस्फोट घडून आणला, बॉम्बस्फोट घडून आणून यांना जर मारायचा उद्देश होता तर सहज ते मारू शकत होते, परंतु इंग्रजांना फक्त दाखवून द्यायचं होतं की आम्ही भारतीय लोक कमी पडलेलो नाही, आम्ही सगळ्या पद्धतीने तयार आहोत, आता तुम्ही फक्त चालते पाय वाईतून, हे करून दाखवलं त्या लोकांनी। ओके, अशा पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणा एकाचा हात नाहीये। ठीक आहे, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र पण झाला। स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत काय झाला होता? तुकड्यांमध्ये विभागला गेला होता, 106 पेक्षा जास्त संस्था निघा होते, अनेक लोक नखरे चक्रे करत होते, आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय, आम्हाला स्वतंत्र राहायचं, आम्हाला इकडे जायचं तिकडे जायचं। मग त्यांना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं। भारताला स्वातंत्र्य मिळून काही काळ जात नव्हता, त्यात पाकिस्तानवाल्यांनी भारतावरती आक्रमण केलं होतं। त्यावेळेसचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री, यांनी देशाला शिकवण दिली, जय जवान जय किसान नारा दिला, एका टायमाला उपाशी राहिले, स्वतः अगोदर स्वतःवरती प्रयोग केलं, नंतर देशवांना संबोधित केलं की बाबा आपल्या देशासाठी मी माझी फॅमिली एका टायमाचा उपाशी राहू शकतो तर तुम्ही पण राहू शकतो, तुम्ही पण राहू शकतात, आणि त्यामुळे आपल्या सैन्यांना काय होईल? पाठबळ मिळेल, आणि ते 1962 मधील लढाई आपण जिंकलो। उपाशी राहण्याचं कारण पण एक होता, अमेरिका त्यावेळेस कोणाच्या बाजूने होता? पाकिस्तानच्या बाजूने होता, आणि अमेरिकाकडून आपण गहू भरपूर आयात करायचो। अमेरिका काय बोलला? तुम्ही माघारी घ्या नाहीतर आम्ही तुम्हाला गहू देणार नाही, म्हणजे तुम्हाला अन्नच मिळणार नाही। मग त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री काय मिळणार काय म्हटले? आम्ही एका टायमाचा उपाशी राहू, पण आमचा देश कधी आम्ही झुकू देणार नाही, आणि अशा पद्धतीने तो युद्ध पण आपण जिंकलो। त्याच्यानंतर अनेक पंतप्रधान होऊन गेलेत, प्रत्येकाने देशासाठी योगदान केला। ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं 15 ऑगस्ट 1947 ला, त्यावेळेस आपली देशाची गणती कशामध्ये केली जात होती? नंगा देश है, भूकमरा देश है, इस देश में खाने के लिए कुछ नहीं है।
आज 2022 मध्ये आपला देश कुठे टॉप 4 मध्ये आपला देशांचं मिलिटरी पॉवर येते. अमेरिका पहिल्या नंबरवरती आहे, चीन, रशिया, नंतर भारताचा नंबर लागतो. जिथं भूके नंगे लोक म्हणून ओळखले जात होते टॉप 4 मध्ये आलो. सॅटेलाइटच्या बाबतीत, अंतराळ मोहिमेच्या बाबतीत भारत आज खूप साऱ्या देशांना मागे सोडून पुढे चाललाय. आणि ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस सायकलवरती अंतरिक्षावरती आपण हे सोडलं होतं, अग्निबाण वगैरे जे आपले सॅटेलाइट होते ते नारळाच्या झाडाला बांधून वरती पाठवलं होतं. तोच देश, जुगाड करणारा देश, आज सर्वात हलका एकदम कमी वजनाचा जो अंतरिक्ष मध्ये सॅटेलाइट सोडतो, एकदम कमी वजनाचा अग्निबाण शोधून काढलाय. कमी खर्चामध्ये सॅटेलाइट वरती जाऊन सोडतोय. आज अनेक देश आपल्या देशाला सांगतात की बाबा आमचं सॅटेलाइट वरती सोडा म्हणून. म्हणजे एवढी पॉवर केलेली आहे. पण इतिहास काय सांगतो आपला, देश समृद्ध होता, सुखी होता, पण काही काळानंतर गुलामगिरीत गेला. परत कोणतरी एक हिरो आला, त्याने देशाला परत सुखी केलं, समृद्ध केलं, परत काही काळानंतर गुलामीत गेलो. आता त्या गुलामगिरीतून आपण बाहेर पडलोय. मग आपल्या सर्व तरुण पिढीची जिम्मेदारी आहे की परत आपला देश गुलामगिरीत नाही गेला पाहिजे. आजची राजकारण तुम्ही बघतायत, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणा एका धर्माने काम केलेलं नाहीये. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व धर्माचा समावेश आहे. आणि आजकाल आपण सर्व बघतोय, लढतोय तो त्या धर्माचा, तो त्या धर्माचा, तो त्या धर्माचा. लक्षात ठेवा, कायमस्वरूपी सगळ्यात पहिले आपला देश आला पाहिजे, नंतर आपला राज्य आला पाहिजे, नंतर आपली फॅमिली, आणि आपला धर्म आपल्या घरात राहिला पाहिजे. ज्या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिक आपला धर्म आपल्या घरात ठेवून बाहेर पडेल, कधीच धर्माच्या नावावर भांडणं होणार नाहीत, कधीच तो दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवणार नाही. आज सगळ्यांना भगवद्गीता असो, कुराण असो, काही असो, सगळ्यांमध्ये तत्वज्ञान एकच सांगितलेलं आहे की माणसांमध्ये देव शोधा. देव कुठंच नाहीये, देव माणसांमध्ये. एवढंच वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण जी पण गोष्ट करतोय ना, ती फक्त प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल, प्रार्थना एकच करायचं, माझ्याकडून कधी चुकीचं काम झालं नाही पाहिजे. काय प्रार्थना करायची, माझ्याकडून काही चुकीचं काम नाही झालं पाहिजे. बाकी तुम्ही मागू नका देवाला, मला पोलीस भरती होऊ दे, मला हे करू दे, मला ते करू दे. लक्षात ठेवा, चांगले मोठे मोठे विद्वान होऊन गेले, त्यांनी स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही. आपण पण स्वतःसाठी कधी मागायचं नसतो, आपल्याला मिळवायचं असतो. आणि देव पण त्याला साथ देतो, तो मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रोज तर आपलं लेक्चर चालूच असतं. थोडी इतिहासाच्या बद्दल आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय त्याग केले हे आपल्याला माहीतच पाहिजे. आणि शेवट आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अमृत महोत्सव संपूर्ण भारतामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे. आणि आपण पण छोटासा कार्यक्रम ठेवून साजरा केलेला आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.